छोट्या छोट्या कृतीतून जाणून घेऊया गणित विषयक मूलभूत संकल्पना. त्यासाठी बघा माझे चॅनल गणिताशी गट्टी. अहो गणिताशी गट्टी, सगळ्या प्रॉब्लेमची सुट्टी. ह्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ अपडेट्स कळतील. धन्यवाद. नमस्कार, गट्टी गणिताशीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 10वीचा पहिला थेरम आहे, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. पुस्तकामध्ये बोल्ड लेटरमध्ये छापून आलं की आपल्यालाही थोडस विचार करावा लागतो, पण हे वाक्य वाचल्यानंतर ते आपल्याला कसं समजून घेता येईल याच्याकडे बघूया. कारण वाचाल तर वाचाल, कसं वाचूया बघा. इफ अ लाईन इज पॅरलल टू द साईड ऑफ अ ट्रायंगल, इंटरसेक्ट द रिमेनिंग साईड इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. आपल्या डोळ्यासमोर मी मगाशी म्हणाले तसं एक चित्र तयार व्हायला हवं की एक ट्रायंगल आहे, त्याच्या एका साईडला पॅरलल लाईन आहे, मग ही लाईन जर तिसऱ्या साईडला पॅरलल असेल तर ती इतर दोनला दोन पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होणारच. हे इमॅजिनेशन जितकं छान तेवढं आपल्याला सोपं जाणार आहे. मी एवढाच विचार करते आणि आपल्या इमॅजिनेशनची डायग्राम काढूया. इफ अ लाईन इज पॅरलल टू, वन साईड ऑफ अ ट्रायंगल, बीसीला पॅरलल लाईन काढली, नाव देते डीई, हे एक असू शकतं. माझा एखादा विद्यार्थी असं म्हणू शकतो की नाही मॅडम असं नाही, एक दुसरा ट्रायंगल घेते, इकडून लाईन काढते, काही हरकत नाही, ही लाईन पीक्यूला पॅरलल आहे. तिसरा एखादा विचार करेल असं नाही, अशी पण असू शकते, एक्स वाय झेड टी यू, तिन्ही डायग्राम बरोबर आहेत, कारण त्यांनी असं दिलंय इफ अ लाईन पॅरलल टू अ साईड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट रिमेनिंग साईड इन अ टू पॉइंट्स. करून बघा, इन अ ट्रायंगल वन लाईन पॅरलल टू थर्ड साईड इंटरसेक्ट टू डिस्टिंक्ट पॉइंट. सेम इन अ ट्रायंगल लाईन पॅरलल टू थर्ड साईड इंटरसेक्ट इन टू डिस्टिंक्ट पॉइंट. सेम इन अ ट्रायंगल अ लाईन पॅरलल टू थर्ड साईड इंटरसेक्ट इन टू डिस्टिंक्ट पॉइंट. कन्सेप्ट क्लिअर? आता पुढे जाऊया. Then the line divides the two side in same proportion. मग आपल्याला इतकं झाल्यानंतर त्यांना जे पाहिजे आहे, द लाईन डिवाइड द साईड इन सेम प्रपोर्शन, याच्यावरती विचार करायचा आहे. बघूया मग मला ही लाईन, हे जे प्रपोर्शन, हे जे दोन पार्ट झाले ते म्हणे प्रपोर्शन आहे. मग मी लिहिणार कसं? तर लिहायची मेथड अशी आहे, हा कॉमन व्हर्टेक्स आपण पकडू आणि लिहायला घेऊ. या डायग्रामसाठी मी लिहीन एडी अपॉन डीबी इज इक्वल टू अगेन एई अपॉन ईसी. माझं वाक्य लक्षात ठेवा, कॉमन व्हर्टेक्स पकडून ठेवायचा आणि दोन्ही साईड्स लिहायच्या, म्हणजे एडी अपॉन डीबी आणि एई अपॉन ईसी. ठीक आहे, आता या डायग्राम मध्ये कोणता कॉमन व्हर्टेक्स पकडणार आहोत? राईट, आर हा कॉमन व्हर्टेक्स पकडणार आणि मग मी लिहायला घेणार. मग माझा रेशो येणार आहे, आर पकडलाय, लिहायला सुरुवात करूया. आर एस अपॉन एस पी इज इक्वल टू, कॉमन व्हर्टेक्स विसरायचा नाही, आर टी अपॉन पी क्यू. ओके, आता याचा कोणता व्हर्टेक्स पकडायचा आहे लक्षात आलं असेल, याचा व्हर्टेक्स पकडूया वाय, वाय यू अपॉन यू डब्ल्यू अँड वाय टी अपॉन टी एक्स. लिहिते वाय यू अपॉन यू डब्ल्यू इज इक्वल टू वाय टी अपॉन वाय टी अपॉन टी एक्स. या थेरमचं डायग्राम आणि मॅथमॅटिकल हे आपण दोन्ही लिहिलेलं आहे,
सोप वाटतंय की नाही बघा. पुन्हा एकदा रिकॉल करून घेऊया. आपल्याला करायचं आहे ट्रायंगलला तीन साइड, म्हणून आपण तीन मेथडनी पॅरलल लाईन काढू शकतो. ही काढलेली लाईन इतर दोन पॉइंट्सना टू डिस्टिंक्ट इतर दोन साइड्सला टू डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते आणि मग मला हे रेशो सेम मिळतात. म्हणजेच काय मिळतं? डिवाइड द लाईन इन अ सेम प्रपोर्शन. ओके, मग मी लिहिणार एडी अपॉन डीबी, एई अपॉन ईसी. ओके, मग मी इथे या डायग्राम साठी लिहिणार आरएस अपॉन एसपी इज इक्वल टू आर टी अपॉन टी क्यू. या डायग्रामचा विचार करू, वाय यू अपॉन यू यू झेड वाय टी अपॉन टी एक्स. ठीक आहे, प्रूफ नंतर बघू. किमान आपल्याला या स्टेटमेंटवरनं काय म्हणायचंय हे जर कळलंय तर आपल्याला प्रूफ करणं सोपं जातं. ठीक आहे, मग ऍप्लिकेशन बेस्ड जी उदाहरणं याच्यावरती येणार आहेत ती उदाहरणं कशी असणार? अगदी सोपं. पहिला विचार हा करायचा आहे, समजा हा दिला थ्री, हा दिला सिक्स, हा दिला एट, तर हा किती? ओके, आपण याच्यात व्हॅल्यू ठेवू शकतो आणि ते सॉल्व करू शकतो. सेम मी या वेळेला देताना हा दिला बारा, हा दिला चार, हा देताना विचार करते आहे हा द्यावा का छोटा द्यावा, असंच काहीतरी होतं आणि प्रॉब्लेम डिझाईन होतात. समजा हा आहे पाच, हा तर त्यांनी मला विचारलंय क्यूआर किती. किमती ठेवा, आपलं आपल्याला उदाहरण सोडवता येणार आहे. याला म्हणायचं ऍप्लिकेशन. आता प्रश्न राहिला याचा प्रूफ कसा. चला प्रूफ करून बघूया. परीक्षेत प्रश्न कसा येणार हा एक आपला मोठा प्रश्न असतो. परीक्षेमध्ये प्रश्न येताना स्टेटमेंट छापून आलेलं असतं. काही वेळेला स्टेटमेंट छापून येईल, त्यावेळेला मार्क जास्त असतील. काही वेळेला डायग्राम गिवन आणि टू प्रूफ हे दिलेलं असेल. बघूया, आता मला स्टेटमेंट दिलंय त्याच्यावरनं मी आधी पहिलं काम डायग्राम काढणार, मग गिवन, मग टू प्रूफ आणि नंतर प्रूफ. विदाउट डायग्राम प्रूफ लिहायचा नाही, कारण थेरमला डायग्राम शिवाय मार्क देता येत नाही. कारण जोपर्यंत डायग्राम दिसत नाही तोपर्यंत पुढच्या अनालिसिसला काही अर्थ नाही. आणि म्हणून छान आपण त्याची डायग्राम काढायची आधी आणि नंतर गिवन टू प्रूफ लिहायला घ्यायचंय. त्यांचं स्टेटमेंट रिपीट करते. अ लाईन पॅरलल टू अ साइड पॅरलल लाईन डिवाइड्स इंटरसेक्ट इन टू डिस्टिंक्ट पॉइंट. ओके, ही माझी डायग्राम तयार आहे. मग हे सगळं केलेलं मी गिवन मध्ये लिहिणार आहे. मग मी लिहिते इन ट्रायंगल ए बी सी लाईन एल पॅरलल टू बी सी. जे दिसतंय ते लिहिणार होत, त्यांनी दिलेलंच मॅथमॅटिकली लिहिणार होत. डिवाइड्स इन डी अँड ई रिस्पेक्टिव्हली, म्हणजे डी आणि ई मध्ये हे इंटरसेक्ट होतात. लाईन एल पॅरलल टू बी सी इंटरसेक्ट इन पॉइंट डी अँड ई टू साइड्स ए बी अँड ए सी रिस्पेक्टिव्हली. हे माझं झालं गिवन. आता मी लिहिणार टू प्रूफ. टू प्रूफ मध्ये मला पाहिजे द लाईन डिवाइड सेम साइड इन सेम रेशो. सो इट इज एडी अपॉन डीबी, कॉमन व्हर्टेक्स पकडायला विसरायचं नाही, इज इक्वल टू एई अपॉन ई सी. करस्पॉन्डन्स आपण बरोबर लिहिलाय की नाही हे आपलं आपल्याला कळतं. ए ए वरती आलंय, इट्स ओके, मॅचिंग झालंय आणि मग आपले रेशो बरोबर येणार आहे. हे प्रूफ करण्यासाठी याच पुस्तकाचं पहिलं पान आपल्याला असं सांगतं की रेशो ऑफ एरिया ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. आपलं पुस्तक कसं बनतं माहितीये? पहिल्या पानाचा दुसऱ्या पानाशी संबंध असतो. मग हेच थेरम, हीच प्रॉपर्टी आपण इथे सॉल्व्ह करायला वापरणार आहोत. प्रूफ, विचार करा काय करू म्हणजे एडी आणि डीबी हा रेशो येईल.
एडी आणि डीबी रेशो यावा यासाठी माझ्याकडे दोन ट्रायंगल हवे. मी तुम्हाला क्लू दिलेला आहे, माझ्याकडे दोन ट्रायंगल हवे ज्याचा एरिया काढता यायला हवा आणि ज्याच्या रेशो मध्ये ह्या दोन एडी आणि डीबी सेगमेंट आले पाहिजे, साइड आल्या पाहिजे. मग मी एक काम करते, मी एडीई हा जर ट्रायंगल घेत असेल तर डीबी साइड असलेला एक ट्रायंगल घेते, डीबीई. ठीक आहे, आता माझ्याकडे हे जे दोन ट्रायंगल झाले याचा मी एरियाचा रेशो काढणार. त्याचा रेशो काढताना एक साइड एडी आणि दुसरी डीबी आली पाहिजे असं जर मी म्हणत असेल तर पुढचा विचार माझा असा आहे की याला कॉमन हाईट मिळाली पाहिजे. मग कॉमन हाईट काढायची आहे कसं करूया बरं? मग मी ई हा व्हर्टेक्स कॉमन घेते आणि इथून हाईट काढते. मी याआधी हाईट आणि बेसच्या संदर्भानं एक व्हिडिओ टाकलाय, पुन्हा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तो बघायला हरकत नाही. मी एडीई याच्यासाठी इथून हाईट काढली आहे ई मधून, माझा बेस झाला एडी. आता बेस डीबी व्हावा म्हणून ही हाईट चालते का याचा विचार करायचा. हा ऑप्टिव्स अँगल आहे, त्या व्हिडिओ मधला तिसरा ट्रायंगल बघा, हा ऑप्टिव्स आहे. ही साइड मी मागे वाढवून इकडून परपेंडिक्युलर काढते आणि म्हणून मी डीबी हा बेस घेऊ शकते ज्याच्यासाठी ई व्हर्टेक्स पासून काढलेली हाईट मला चालणार आहे. मग माझी पहिली पायरी येते, एरिया ट्रायंगल एडीई अपॉन एरिया ट्रायंगल डीबीई इज इक्वल टू एडी अपॉन डीबी. आणि मग मी ब्रॅकेट मध्ये लिहिणार आहे का असं घडलं, बिकॉज हाईट इज इक्वल और हाईट इज सेम, हाईट इज सेम. हे माझं झालं पहिलं स्टेटमेंट. दुसरा स्टेटमेंटचा विचार करू. आता माझ्यासाठी समजायला सोपं जावं म्हणून मी हे पहिलं काढलेलं थोडा वेळ पुसते. आता मी एडीई याच ट्रायंगलचा एई बेस घेऊन विचार करते आणि सीई बेससाठी मी ही साइड जॉईन करते. आता काय होतंय बघा, डी हा कॉमन व्हर्टेक्स आहे, इथून मी परपेंडिक्युलर काढणार. ही हाईट एडीई ची हाईट म्हटलं तर एई बेस होतो आणि डीई सी हा ऑप्टिव्स आहे, याला मागे वाढवल्यानंतर सीई बेस आणि हीच डीई पासून काढलेली हाईट चालते. मग मी लिहिते एरिया ऑफ अ ट्रायंगल एडीई अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल सीडीई इज इक्वल टू एडीई हाईट ही म्हणजे एई बेस. आता सीई माझा बेस येणार आहे, त्यावेळेला हीच हाईट आपल्याला घेता येते. माझं रिझन सेम, हाईट इज सेम. इथे काढताना व्हर्टेक्स पहिल्या स्टेटमध्ये ई होता, आताचा व्हर्टेक्स डी आहे. मला वाटतं हे दोन्ही कळलं असेल. आता माझी पायरी पुढे जात जात मला काय हवंय, हे दोघं इक्वल हवे. हे दोघं इक्वल केव्हा, जेव्हा हे दोघं इक्वल. मग हे दोघं इक्वल होण्यासाठी अडचण कुठे आहे? न्यूमरेटर तर सेम आहे, प्रश्न फक्त डिनॉमिनेटरचा आहे. आता डिनॉमिनेटर मधले ट्रायंगल बघूया. डिनॉमिनेटर मधले हे ट्रायंगल आहेत, जरा डायग्राम कडे एक बघा. हे डिनॉमिनेटर मधले ट्रायंगल आहेत, ही लाईन याला पॅरलल आहे. डीबीई आणि डीईसी असे हे दोन ट्रायंगल आहेत. काय होतंय बघा, पॅरलल लाईनच्या मधले ट्रायंगल आहेत. याआधी एक उदाहरण केलंय आपण, पॅरलल लाईनच्या मधले ट्रायंगल असतील तर त्यांचा बेस आणि हाईट इक्वल असतोय आणि त्यामुळे रेशो 1:1 येतो. ओके, चेक करून बघा. मी जर डीई हा बेस दोन्हीही ट्रायंगलसाठी घेत असेल, कारण नाव बघा डीबीई म्हणजे डीई साइड आहे आणि सीडीई म्हणजे पण डीई साइड आहे, आणि इथून जर मी परपेंडिक्युलर काढले तर ही पॅरलल लाईनच्या मधली हाईट आहे. पर्यायाने हाईट इज सेम, बेस इज सेम, म्हणजे या दोघांचा एरिया ऑफ अ ट्रायंगल डीबीई इज टू एरिया ऑफ अ ट्रायंगल सीडीई
is 1:1 because base and height is equal. या आधी मी हे उदाहरण केलेलं आहे पॅरलल लाईनच्या मधलं, अवश्य व्हिडिओ बघा. मग हे जर इक्वल आले तर बघा ही साइड आणि ही साइड मॅचिंग होते, हे इक्वल होतात म्हणजेच हे पण इक्वल होतात. आपण प्रूफच्या शेवटी शेवटपर्यंत आलेलो आहोत, एकच स्टेप आपली बाकी आहे. बघा चौथी स्टेप. आता न्यूमरेटर सेम आहे, डिनॉमिनेटर आपण आता इक्वल केले, मग मी असं लिहिते एरिया ट्रायंगल एडीई अपॉन एरिया ट्रायंगल डीबीई इज इक्वल टू एरिया ट्रायंगल एडीई अपॉन एरिया ट्रायंगल सीडीई, दॅट इज एडी अपॉन डीबी इज इक्वल टू एई अपॉन ई सी. ओके, लक्षात आले. मग आपला इथे प्रूफ संपला. त्यांचं जे वाक्य होतं ते आपण प्रूव्ह केलंय. इफ अ लाईन पॅरलल टू द साईड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट इन अ टू डिस्टिंक्ट पॉइंट देन द लाईन डिवाइड्स इन द सेम प्रपोर्शन. ओके, मला वाटतं हा प्रूफ कळला असेल. नवीन दहावीच्या पॅटर्नमध्ये असा थेरम आपल्याला डायरेक्टली प्रूव्ह करायला येणार आहे. कदाचित स्टेटमेंट असेल, गिव्हन ट्रू प्रूफ दिलेलं असेल, उरलेलं आपल्याला करायचं असेल, एनी हाऊ काही का देईना, आपल्याला हा समजलाय ना एवढं कन्फर्म करा. अहो, या चॅनलचा एवढा फायदा आहे, पुन्हा पुन्हा कन्सेप्ट तुम्ही बघू शकता, मागे राहून रिव्हिजन करू शकता, आणि म्हणून याचा अवश्य फायदा घ्या. हा झाला बीपीटी. पुन्हा पुढच्या थेरमसाठी भेटू.